महोत्सव हा फक्त शहापूरपुरता मर्यादित न राहता ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोचलं, ते आपले सगळ्यांचे मार्गदर्शक सन्माननीय जगन्नाथजी महाराज, रवी पाटील, किशोर कुडव, कोंडूबुवा, सर्व सन्माननीय उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला काही कळत नाही महाराजांनी माझी एवढी स्तुती केली, माझ्यावर प्रेशर आलं. तर हे असे पंडित लोक यांनी आपल्याला मार्गदर्शन केल्यानंतर मी काय मार्गदर्शन करू शकतो हा मोठा प्रश्न आहे. ते सत्कार करताना मल्लिक महाराजांनी सांगितलं की आधी खासदारांचा करा, मी त्यांना सांगितलं इथले खासदार तुम्ही आहे. या शहापूर महोत्सवाच्या माध्यमातून जगन्नाथ महाराजांनी जो विचार आपल्या सगळ्यात समस्त समाजाला दिलेला आहे, निश्चितपणाने माझी एवढी पात्रता नाही की मी त्यांचं कौतुक करावं. चार चार भाषांवर प्रभुत्व असलेली व्यक्ती ही आपल्या जवळ जन्माला यावी, आपल्या जिल्ह्यात जन्माला यावी, हे आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपल्यातला एक माणूस जेव्हा अशा प्रकारचा विचार लोकांना पोचवतो तर निश्चितपणाने आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी नेहमी सांगतो की आपल्याकडे एक रुपया असला तो आपण दुसऱ्याला दिला, म्हणजे तुमच्याकडे एक रुपया माझ्याकडे एक रुपया आहे, तुम्ही मला मागितला मी तुम्हाला दिला तर तुमच्याकडे 2 रुपये होतील पण माझ्याकडे काही नाही. पण विचार ही एक गोष्ट अशी आहे, तर माझ्याकडे एक विचार आहे, तुमच्याकडे एक विचार आहे, तुम्हाला मी मागितला आणि तुमच्याकडे तुम्ही मला दिला आणि माझा विचार मी तुम्हाला दिला, तर दोघांकडे 2 विचार होतात आणि तेच देण्याचं काम ही मंडळी करते. आपण जन्माला येताना सांगतो की नशीब घेऊन आलो, हे जरी बरोबर असलं तरी मानवाचा जन्म मिळणं आपण असं समजलं पाहिजे की नशिबापेक्षा आपल्याला खूप काही जास्त मिळालं. आणि म्हणून आपण फार चिंता किंवा विचार करत बसतो एखाद्या माणसाच्या पायात चप्पल नसेल त्याची चिंता करत बसतो माझ्या पायात चप्पल नाही, पण आपल्याला त्या चपलेची चिंता करण्याची काय आवश्यकता नाही. या विश्वामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांना चप्पल घालायला पायच नाही. आणि अशी किती अधू अपंग असलेली माणसं यांच्या वाणीमुळे ती इतकी प्रगल्भ आणि तयार होतात की त्यांना परमेश्वराची अशी एक देणगी असते. आता कान त्यांना आहेत म्हणून यांचं कीर्तन ऐकलं तर निश्चितपणाने तेही पावन होतात. मी नेहमी सांगतो अत्तरवाल्याच्या बाजूला बसलं की आपल्या अंगालाही अत्तराचा वास येतो. तर साधारण तुमच्या बाजूला नेहमीच बसत असतो. मी जेव्हा अशा कार्यक्रमात येतो तेव्हा राजकीय वस्त्र सगळी बाहेर काढून येतो. कधी एक वाक्य सुद्धा राजकारणाचा किंवा राजकीय भाषणाचा माझ्या भाषणात येत नाही. महाराज कल्याणला होते त्याचं उदाहरणच मी सांगतो, तुम्ही ऐकलंय तर ह्यांच्यासाठी सांगतो परत. एकदा नारद मुनीला प्रश्न पडला की सत्संगाचा फायदा काय. नारद मुनी गेले ब्रह्मदेवाकडे आणि त्याने ब्रह्मदेवाला विचारलं की देवा सत्संगाचा फायदा काय. ब्रह्मदेवाने सांगितलं की तुम्ही एवढे प्रगात पंडित आहात, तुम्हाला हा प्रश्न पडावा म्हणजे कमालच आहे, तरीही तुम्ही विचारले म्हणून तुम्हाला सांगतो. ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं की ती तिकडे मुंगी दिसते, त्या मुंगीला जाऊन हा प्रश्न विचार. नारद मुनी गेले आणि त्या मुंगीला तो प्रश्न विचार. तसा नारद मुनींचा प्रश्न कानावर पडला, मुंगी मरून पडली. नारद पुन्हा आले ब्रह्मदेवाकडे, घडलेली घटना देवाला सांगितली. देवाला विचारलं की आता काय करू, मला हा पुन्हा प्रश्न पडलेला आहे, माझा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.
देवाने सांगितलं ते वासरू तिकडे चरतंय, त्या वासराला जाऊन हा प्रश्न विचार. नारदाने तोच प्रश्न वासराला विचारला. जसा नारदाचा प्रश्न कानावर पडला, वासरूही मरून पडलं. पुन्हा नारदाचा प्रश्न अनर्थित, परत ब्रह्मदेवाकडे आले, झालेली घटना सांगितली. ब्रह्मदेवाने त्याला सांगितलं की आपल्या राज्यामध्ये राजाच्या घरी राणीच्या पोटी राजपुत्र जन्माला आलेला आहे, त्या राजपुत्राला जाऊन हा प्रश्न विचार. नारदाला घाम फुटतो की मागच्या दोन घटना ज्या घडलेत, तिकडे काय झालं तर राजा मला काही ठिकाणावर ठेवणार नाही. पण देवाज्ञे, नारद दरबारात जातात, महाराजाला वरती देतात. नारद म्हणे आलेत, राजाकडे त्यांना नेलं जातंय. राजाला ते सांगतात की मला राजपुत्राला प्रश्न विचारायचा आहे. ते सांगतात राजपुत्र आताच जन्माला आले, तुमच्या प्रश्नाचं उत्तर राजपुत्र कसे देतील. नारद म्हणे त्यांना सांगतात की मला देवाज्ञे आहे, माझा नाईलाज आहे. तर राणीच्या महालात नारद मुनीला नेलं जाते. नारदमणी राजकुमाराकडे बघून राजकुमाराला प्रश्न विचारतात, सत्संगाचा फायदा काय. जसा नारदाचा प्रश्न राजकुमाराच्या कानावर पडतो, राजकुमार पटकन उत्तर देतात की महाराज तुम्ही मला ओळखलं नाही का. ज्या मुंगीला तुम्ही प्रश्न विचारला, ज्या वस्त्राला तुम्ही प्रश्न विचारला, तो मीच होतो. तुमचा सत्संग लाभला म्हणून मी राजाच्या पोटी राजपुत्र म्हणून जन्माला. हा सत्संगाचा फायदा. आणि यांचा सगळ्यांचा सहवास आपल्याला लाभला म्हणून मी लोकसभेत खासदार म्हणून. हे तुमच्या सकट हा सत्संगाचा फायदा. हे माणसाला कोणाचं चांगलं करता आलं नाही, वाईट तरी करू नये, ही गोष्ट माणसाने कायमची लक्षात ठेवावी.